कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा, आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सहज स्वागत. मित्रांनो, आपण नेहमी पाहतो की घटस्फोट वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या ग्राउंड्सवर अवलंबून असतो. त्यामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की पत्नीचे किंवा पतीचे अफेअर आहे, अनैतिक संबंध आहे, आणि त्या गोष्टीवर किंवा त्या कारणावर घटस्फोट केला जातो. मग जेव्हा तुमच्या पतीचे किंवा पत्नीचे अफेअर आहे हे तुम्हाला कळतंय, त्यावेळेस त्या पतीने ती केस कशी दाखल करावी, कोर्टामध्ये कशी पुटअप करावी, हा आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचसोबत आपल्याला या केसेसमध्ये कळणार आहे की डिवोर्सची केस करताना काळजी काय घ्यावी, मग ती कोणती का असेना. त्यामुळे या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सुरुवात करताना मी आपल्याला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, आपला महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदा हा आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे, आपल्या सर्वांच्या शेअरिंग केअरिंग सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे एक चांगलं महत्त्व प्राप्त झालेला चॅनल झालेला आहे. तरीही आपल्या चॅनलची माहिती त्या त्या पीडित लोकांपर्यंत, पतीपर्यंत ज्या कधी कधी पतीवर खराब वागलेले असतात त्या पत्नीपर्यंत, त्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका. लाईक्स आणि कमेंट्स करून तो इतरांपर्यंत पोहोचवायला देखील विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा विषय आहे की ज्यावेळेस तुमच्या पतीचे किंवा पत्नीचे तुमच्या अफेअर सापडलेले आहे, आणि पत्नीच्या अफेअरमध्ये काही एक जणाविरुद्ध, दोन जणांविरुद्ध, तीन जणांबरोबर अफेअर तिचा सापडलेला आहे, त्यावेळेस तिच्या विरुद्ध डिवोर्सची केस घेताना काय काळजी घ्यावी. मित्रांनो, मी नेहमी सांगतो डिवोर्सचे दोन रूल्स इंडियामध्ये सर्वात महत्त्वाचे आहेत, जे प्रॅक्टिकल आहेत. डिवोर्स म्हणजे घटस्फोट हा जरी पती पत्नीमध्ये होत असला, तरी माझं सर्वात महत्त्वाचं म्हणणं आहे की घटस्फोट हा फक्त पती पत्नीचा होत नाही, तर तो कुटुंबाचा होतो. मित्रांनो पहा, तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा त्या पत्नीने पतीला डिवोर्स दिला, या ठिकाणी आपण असं म्हणू की तुम्ही तुमच्या पत्नीला डिवोर्स दिला, तर तुमची आई तिला सून म्हणते का हो नंतर, किंवा तुमची बहीण तिला वहिनी म्हणते का हो नंतर? नाही. तर मग मित्रांनो, त्यांचाही घटस्फोट झाला, फक्त ते बिचारे पार्टी नव्हते. परंतु कधी कधी महत्वाचं असतं की काही लोक या डिवोर्सच्या केसमध्ये पार्टी असावेत, या मुद्द्यावरच आपला व्हिडिओ आहे. आणि सेकंड रूल आहे घटस्फोटचा, घटस्फोट दाखल करताना कोणताही घटस्फोट, आज आपण ॲडल्टरी विषयावर बोलणार आहे म्हणजे अनैतिक संबंध या विषयावर बोलणार आहे, परंतु कोणताही घटस्फोट दाखल करताना तो घटस्फोट जिंकण्यासाठीच दाखल करावा. तो घटस्फोट दाखल करताना सर्व पुरावे आहेत का याची खात्री करावी. कोणी नोटीस पाठवतो, कोणी मी सांगितल्याप्रमाणे पोलीस चौकशी करतं, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी अनेक वेळा सांगितले, नोटीस पाठवून तुम्ही तुमच्या पत्नीला वकिलाचं घर दाखवता आणि स्वतःवर आणखीन काय 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 वेगवेगळ्या केसेस करून घेता, खऱ्या खोट्या सगळ्या. म्हणून आपण नेहमी त्या पोलीस चौकशीचा आग्रह करतो. परंतु तो विषय आलाही ना, डिवोर्स दाखल करताना आपले पुरावे योग्यरित्या साबित झालेत का, साबित होतील का? अनेक ठिकाणी मला एक पक्षकाराने काल सांगितलं की त्यांना असा सल्ला मिळाला की रेकॉर्डिंग हा पुरावा नाही. अतिशय धक्कादायक वाटलं, वाईट वाटलं. मित्रांनो, खोटं आहे. रेकॉर्डिंग हा 100% महत्त्वाचा पुरावा आहे. फक्त ते रेकॉर्डिंग मी पुन्हा 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 सांगितल्याप्रमाणे फॉरेन्सिक लॅबमध्ये टेस्टिंग करावं लागतं. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट येतो मोठा, आणि तो रिपोर्ट सहित कोर्टामध्ये सादर केल्यानंतर ज्याने तो लॅब टेस्टिंग केलेला आहे त्याची साक्ष घ्यावी लागते. तुमचं रेकॉर्डिंग सिद्ध म्हणजे हे रेकॉर्डिंग्स आहेत का, किंवा काय आहे का, किंवा त्या केसमध्ये कुणाला पार्टी करायचंय, कुणाविरुद्ध काय बोलायचंय, कुठं केस दाखल करावी, कुठं केस नाही करावी, कुठल्या कोर्टात दाखल करावी, कुठल्या कोर्टात नाही करावी, या सर्व गोष्टींचा अभ्यास 10 वेळा करणं गरजेचं आहे. मित्रांनो, घटस्फोट तुम्हाला सादर करायला, घ्यायला, दाखल करायला वेळ लागला तरी हरकत नाही, कारण 3 ते 4 वर्ष कुठं 10 वर्ष या घटस्फोटला लागतात. त्यानंतर जर तुमचं टेक्निकल ग्राउंड्सवर केस काढून टाकली तर कसं वाटेल, किंवा ती केस हरला तर कसं वाटेल?
आपण 30, 35, 40 वर्षी घटस्फोट दाखल करता आणि त्यानंतर 3-4 वर्षांनी 5 वर्षांनी जर कळत असेल की घटस्फोट नाही मिळला तर काय करायचं. म्हणून घटस्फोट दाखल करताना 6 महिने लेट होऊ द्या. जे तुमचे वकील साहेब अभ्यास करतायत किंवा वेळ घेतायत ते बनवायला त्यांना नावं ठेवू नका, कारण घटस्फोट एकदाच दाखल करायचा असतो, तो काळजीपूर्वक दाखल करायचा असतो. म्हणून हे 2 रूल्स घटस्फोटच्या केसमध्ये विसरू नका. आणि जो ॲडल्ट्रीच्या केसमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे की ती केस दाखल करताना काय आहेत त्याचे नियम. या अलाना फलाना व्यक्तीचं नाव आपण सुरेश असं समजूया. तर डॅश विरुद्ध डॅश म्हणजे काय? पती विरुद्ध पत्नी ही तर आपण केस दाखल करतोच. विनोद उर्फ स्वप्नाली असं आपण त्याचं एक्झाम्पल धरूया. पतीचं नाव आहे विनोद, पत्नीचं नाव आहे स्वप्नाली आणि तिचं अफेअर आहे. म्हणून ही घटस्फोटची केस अनैतिक संबंधांच्या सेक्शनमधून दाखल केली. तर ती केस कशी पाहिजे? अनैतिक संबंध कोणासोबत आहेत? सुरेश सोबत. विनोद उर्फ स्वप्नाली आणि सुरेश म्हणजे दोघांना पार्टी करावं लागतं घटस्फोटच्या केसमध्ये. आजपर्यंत आपण अनेक वेळा असं ऐकलेलं आहे की घटस्फोटच्या केसमध्ये नवरा विरुद्ध बायको. तर मित्रांनो असं नाही. ज्यावेळेस तुमचे असे आरोप आहेत की माझ्या पत्नीचे या माणसाबरोबर अनैतिक संबंध आहेत, त्या त्यावेळी तुम्हाला तुमच्या पत्नीविरुद्धच्या केसमध्ये त्याला देखील पार्टी करावं लागतं. अंडर सेक्शन 11 ऑफ द इंडियन डिवोर्स ऍक्ट, भारतीय घटस्फोट कायद्याच्या कलम 11 अन्वये जर एखाद्या पत्नीविरुद्ध पतीविरुद्ध आपण ॲडल्ट्री या विषया अंतर्गत घटस्फोट दाखल करीत असाल, तर ज्याच्यासोबत हे ॲडल्ट्रीचे संबंध आपण म्हणत आहात त्याच्याविरुद्ध देखील हा खटला, त्याच्याविरुद्ध देखील हा दावा दाखल केलाच पाहिजे. अन्यथा हा दावा चालणार नाही, या दाव्यामध्ये कोणतेही न्याय मिळणार नाही, या दाव्यामध्ये कोणताही निकाल त्या पद्धतीने मिळणार नाही. मी स्पेशली सांगायसाठी व्हिडिओ हा केला, कारण की 1-2 दिवसापूर्वी माझ्याकडे एक दुसऱ्याने दाखल केलेली केस आली आणि त्या केसमध्ये ज्याच्या विरुद्ध आरोप आहेत त्याचं नाव लिहिलेलं आहे परंतु त्यांना पार्टी केलेलं नाही. आता ते इंडियन अमेंडमेंट ऍक्ट खाली किंवा आणखीन काही काय होईल आणि काय नाही ना काय नाही ना काय नाही त्या केसची वाट लागली हे मात्र खरंय. तर मित्रांनो अशी आपल्या केसची वाट लागू नये. त्या केसमध्ये तरी आता इतर भक्कम पुरावे असल्यामुळे ती केस आम्ही परत जिंकू, परंतु वेळ गेला, पैसा गेला, त्या मुलाचं वय गेलं, चूक एक गडबड. म्हणून लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस अनैतिक संबंधांच्या बाबतीत अनैतिक संबंधांच्या विषयावर आपण एखादी केस दाखल करत आहात, घटस्फोटाची केस दाखल करीत आहात, त्या त्यावेळी आपले ज्याच्यावर आरोप आहेत त्याचे, म्हणजे समजा पत्नीचे अनैतिक संबंध आहेत ते XYZ या पर्सनसोबत आहेत, तर त्या XYZ या पर्सनचे नाव विरुद्ध पार्टीमध्ये जबाबदारमध्ये टाकायला विसरू नका. पतीचे तुमच्या अनैतिक संबंध आहेत त्या बाईविरुद्ध, तरी देखील आपण त्या बाईचे नाव त्या केसमध्ये टाकायला विसरू नका. अन्यथा आपल्याला ॲडल्ट्रीखाली न्याय मिळणार नाही. आपली केस 4-5 वर्षानंतर देखील निरंक जाऊ शकते, हरू शकते, कारण एखादी गोष्ट प्रथा असते किंवा एखादी गोष्ट करावी अशी असते, परंतु ही गोष्ट करावी असा कायदाच आहे. मी तुम्हाला थोडंसं वाचून देखील दाखवतो, नीट ऐका, सगळ्यांना सांगा. अंडर सेक्शन 11 ऑफ द इंडियन डिवोर्स ऍक्ट, इफ अ डिवोर्स पिटिशन इज बेस्ड ऑन द ॲडल्ट्री, द प्लेंटिफ इज रिक्वायर्ड टू इन्क्लूड द ॲडल्टर ॲज अ पार्टी टू द सूट. द प्लेंटिफ जो केस दाखल करतो तो इज रिक्वायर्ड टू इन्क्लूड द ॲडल्टरर, जो ॲडल्टर आहे, जो अनैतिक संबंधवाला आहे, ॲज अ पार्टी टू द सूट. सूटला त्याला पार्टी करणं आवश्यक आहे, अन्यथा बसा बोंबलत. हे पुढं सेक्शनमध्ये नाही लिहिलेलं, मी सांगितलं, ज्याने ऐकलं नाही त्याला. तर मित्रांनो डिवोर्सची केस घेताना का काळजी घ्यायची हे सांगितलं. डिवोर्सची केस नुसती डिवोर्सची केस नवरा बायकोची नसते, अख्ख्या कुटुंबाची असती,
हेही सांगितलं. त्यामुळे डिवोर्सची केस करताना काळजी घ्यावी, अन्यथा केस करताय अडल्टरीची आणि फक्त केली बायकोविरोध, फक्त केली पतीविरोध, आपण 100% हरणार. केस कोणतीही करायची, जिंकायसाठी करायची, न घाबरता करायची. मराठी कायद्याचे सबस्क्रायबर्स, क्लायंट्स, अजिबात घाबरायचं नाही मित्रांनो, आणि घाबरायचं असेल व्हिडिओ बंद करायचा, माझ्याकडे यायचं नाही. घाबरणाऱ्यांसाठी माझे दरवाजे बंद आहेत. आधी घाबरा, माझ्याकडे आल्यावर नाही. म्हणून कोणतीही केस करायची, जिंकायसाठी करायची मित्रांनो. त्यामुळं ती केस करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा ती केस वाया जाते, ती केस विरुद्ध मार्गाने निकाल लागतो. तर मित्रांनो, कसा होता आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आपल्या सर्व कमेंट्सचं, आपल्या सर्व प्रश्नांचं मी स्वागत करेन. मला वाटतंय की ह्या व्हिडिओमध्ये अनेक लोकांना आता कळणार आहे की त्यांच्या केसमध्ये पार्टी केलेलं नाही. महाराष्ट्रातून हजारो लोकांचे आता फोन येणार आहेत की आता त्यांच्या केसमध्ये पार्टी केलेलं नाही, ज्याच्या विरुद्ध अनैतिकचे संबंध आहेत. मग ते सगळे आता फोन करतील आणि विचारतील आमच्या केसचं काय आता होईल. तर मित्रांनो, त्या गोष्टीसाठी फोन करू नका, तुम्ही हरलाय. चला, पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.